हॅलो जो गेम आपण आता बघणार होतो एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली खेळला गेला होता आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये नोना गॅप्रिंदाश्विली या महान महिला खेळाडूने कसे समोरच्या खेळाडूला दोन हत्तींची लालच दाखवून काळ्या राजाला कोंडीत पकडून दाखवलं ते तुम्हाला बघायला मिळालं असेल आणि कालच्या डावामध्ये मी हा उल्लेख केला होता की नोना गॅप्रिंदाश्विलीच्या त्या डावाने ग्रेट अटॅकिंग प्लेयर म्हणून ओळख असणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियन मिखाईल तालला देखील इन्स्पायर केलं होतं आणि पुढे मिखाईल तालने देखील त्या डावाचा वापर करून घेतला होता तर हा तो डाव आहे की ज्यामध्ये मिखाईल तालने नोना गॅप्रिंदा श्विलीने केलेल्या के चालींचा वापर या डावात केला होता तर या डावामध्ये ताल आहे पांढऱ्या बाजूला आणि काळ्या बाजूला थॉमस पायट्स नावाचा खेळाडू आहे तर <coughs> या डावात काय झालं आपण बघूया डावाची सुरुवात तालने केली ई फोर उत्तर आले सी फाईव्ह नाईट एफ थ्री नाईट सी सिक्स हा सिसिलियन डिफेन्सचा टिपिकल ओपनिंग आहे डी फोर सी टेक्स डी फोर नाइट टेक्स डी फोर जी सिक्स आणि हे पुढे घेऊन काळा खेळाडू ड्रॅगन वेरिएशन क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय पुढची चालवती सी फोर बिशप जी सेवन बिशप ई थ्री आणि अपेक्षेप्रमाणे नाईट एफ सिक्स आपण पाहिलं तर आता हे ड्रॅगन वेरिएशन काळ्या खेळाडूने क्रिएट केलेला आहे पुढची चाल होती नाईट सी थ्री नाईट जी फोर आणि या ज्या चाली आहेत त्या कालच्या डावासारख्या सिमिलर तुम्हाला दिसतील पोझिशन सुद्धा कालच्या डावासारख्या सिमिलर आहेत या उंटावरती हल्ला केलेला आहे आणि या उंटालावर हल्ला करून पांढरा गोडा जो डी फोर या घरावर आहे त्याचा सपोर्ट कमी केलेला आहे तालची चाल होती क्वीन टेक्स जी फोर नाइट जे सॉरी नाईट टेक्स डी फोर क्वीन डी वन e5 knight नाईट बी फाईव्ह कॅसल बा ब्लॅक आणि या ज्या चाली आहेत त्या अगदी कालच्या गेम सारख्या चाली आहेत त्यामुळे मी याचा फार अनालिसिस करायला बसलो नाही पण पुढची चाल होती क्वीन डी टू ही चाल थोडी वेगळी होती कालच्या डावामध्ये गॅप्रिन शिल्लीने आपल्या उंटाची चाल खेळली होती तर ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूची पुढची चाल होती क्वीन ई टू बिशप ई टू बी सिक्स नाईट टेक्स डी फोर takes ई टेक्स डी फोर बिशप टेक्स डी फोर क्वीन टेक्स ई फोर म्हणजे चालींचा थोडा सिक्वेन्स आणि पोझिशनचा थोडा बदल बदल करून कालच्या गेम सारखीच परिस्थिती आलेली आहे की आले जिथे आता पांढऱ्या सॉरी काळ्या वजीराने पांढरा उंट पिन केलेला आहे आणि हा हत्ती समोर आला तर या उंटावरती खूप प्रेशर येईल ही चाल खेळल्यानंतर मिखाईल तालने नोना कॅपरिंदा गेम बघितलेला होता त्याने तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो की मिखाईल ताल नुसता खेळणाराच नव्हता तर तो मॅग्झिन्समध्ये चेसवर लेख पण लिहित होता म्हणजे तो रायटर देखील होता आणि रायटर असल्यामुळे तो अनेक डावांचा अॅनालिसिस देखील करायचा आणि त्या ॲनालिसिसमध्ये त्याने नोना कॅपरिंदाशुलीचा हा गेम बघितलेला होता त्याला त्याच्या पुढच्या चाली व्यवस्थित माहीत होत्या या परिस्थितीमध्ये मिखाईल तालने खेळलेली चाल होती बिशप टेक्स जी सेवन ज्याला काळ्या खेळाडूने उत्तर दिले क्वीन टेक्स जी टू तालची पुढची चाल होती क्वीन डी फोर अगदी काल गॅपिंदाशुलीने खेळलेल्या चालींसारख्या चाली खेळल्या चाली ज्याला पांढऱ्या खेळाडूने उत्तर दिले क्विन टेक्स एच वन चेक आता तालने देखील आपल्या दुसऱ्या हत्तीची काळजी न करता खेळलेली गे। चाल होती किंग डी टू पण बहुतेक काळ्या खेळाडूला देखील गॅप्रिंदाश्विलीच्या डावाची थोडीफार माहिती असावी या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूने दुसरा हत्ती न मारता खेळलेली चाल होती टेक्स एच टू चेस इंजिन जरी याला चूक दाखवतोय पण ही चाल खेळली होती ज्याला तालने उत्तर दिले बिशप टेक्स एफ तालने हा वजीर काही एफ सिक्स या घरावर घेतला नाही कारण या वजीराने ऑलरेडी एच सिक्स हा स्क्वेअर कव्हर केला होता त्यामुळे उंटा मागे घेतला असता तर तो मारला गेला असता म्हणून तालने देखील इथून थोडी चाल बदलली आणि हत्ती मारला या पुढची चाल होती किंग टेक्स एफ एट बिशप एफ थ्री हा उंट घेऊन हत्तीवरती हल्ला केला ज्याला काळ्या खेळाडूचं उत्तर होतं डी फाईव्ह हे प्याद पुढे घेऊन ते ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला पण तालने खेळलेली चाल होती बिशप टेक्स डी फाईव्ह ज्यानंतर पुढची चाल होती रुग बी एट दुसरा कोणताही ऑप्शन नव्हता म्हणून हत्ती हलवला रुक इवन आणि इथं हत्ती घेऊन हा कॉलम कव्हर केलाय आताच काळ्या खेळाडूने कोणती चुकीची चाल खेळली असती जसे की एक रॅन्डम चाल म्हणून हा वजीर इथे घेतला तर ही चूक झाली असती हा वजीर इथे गेला असता आणि हा अशा प्रकारचा चेकमेंट आपल्याला बघायला मिळाला असता म्हणून रुक इवन या चालीनंतर दुसरी कोणती चाल न खेळता काळ्या खेळाडूची चाल होती बिशप ई सिक्स जिथे हा कॉलम ब्लॉक करण्याचा प्रयत्न त्याने केला ज्याला तालने उत्तर दिले टेक्स ई सिक्स आणि काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली त्याचे कारण जर आता या प्यादाने हा हत्ती मारला तर ताल हा असा चेक देईल आता हा राजा जो आहे तो जो पांढऱ्या घरावर गेला तर हा उंट ते प्यादा मारून राजाला तिथे चेकमेट करेल किंवा राजा जर या पांढऱ्या घरावर आला तर हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बघायला मिळेल की जिथे सगळे स्क्वेअर हे कव्हर झालेले आहेत म्हणजेच प्यादाने हत्ती मारणं हे खूप डेंजरस होतं म्हणून रुक टेक्सी सिक्स या चालीनंतर काळ्या खेळाडूंनी हार मान्य केली पण समजा दुसरी कोणती चाल खेळायचा प्रयत्न केला असता जसे की या वजीराने हा असा इथून चेक दिला तर कदाचित तालची चाल असली असती किंग सी टू आणि आता जर तुम्ही पाहिलं तर काळ्या खेळाडूकडे असा एकही स्क्वेअर नाही जिथून या राजाला चेक देत तो खेळवू शकेल जर त्याने आता हत्ती मारला तरी मगासारखाच चेकमेट होईल म्हणून तो हत्ती तर मारू शकत नाही म्हणून कदाचित काहीतरी दुसरी चाल खेळावी लागली असती जी खेळण्यासाठी कदाचित त्याने राजा इथे घेतला असता पण तरी मग ह्या चालीनंतर कदाचित मिखाईल तालने हा हत्ती इथे घेतला असता आणि आता जर तुम्ही पाहिलं तर एंड गेममध्ये तालकडे एक पीस एक्स्ट्रा आहे त्यामुळे एंड गेममध्ये तालचे जिंकण्याचे चान्सेस हे जास्त आहेत त्याचप्रमाणे या प्यादावर तो ऑलरेडी डबल अटॅक आहे त्यामुळे हे प्याद वाचवण्यासाठी समजा हा हत्ती इथे घेतला तर कदाचित ताल जो आहे तो हे प्याद मारेल म्हणजे एक एक करतो प्यादी देखील असता आणि मग एक्स्ट्रा प्यादी आणि एक्स्ट्रा पॉन असं मिळून पांढरा खेळाडू म्हणजेच मिखाइल ताल जिंकू शकला असता म्हणूनच रुपटेक्स ई सिक्स यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि मिखाईल तालने तत्कालीन लॅटवियन मॅग्झिनमध्ये जेव्हा या डावावरती लेख लिहिला तेव्हा या डावाचं क्रेडिट जे आहे ते वुमन मास्टर किंवा महिला खेळाडू नोना गॅप्रिन दश्विलेला दिलं आणि तिचा डाव त्याच्या लक्षात असल्यामुळे तिने खेळलेल्या चाली मिखाईल तालने या डावामध्ये खेळल्या होत्या आय होप तुम्हाला हा इंटरेस्टिंग गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा मी नवीन गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद